हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालणार शंकर मोहिते. एमएसईबीच्या अणागोंदी कारभाराचा व शेतकऱ्यांची कनेक्शन तोडल्याचा निषेध म्हणून एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली उद्या एमएसईबीच्या विरोधात आंदोलन केले जाणार असून शेतकऱ्यांची कनेक्शन तोडणे थांबवले नाही तर अधिकाऱ्यांना 440 करंट देणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. चला पाहूयात काय म्हणाले शंकर मोहिते. आज आम्ही प्राथमिक बैठक घेतली आणि शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा केली. तर सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला ज्या तक्रारी केलेल्या आहेत वीज कनेक्शन तोडण्याच्या संदर्भातल्या, तर याविषयी आम्ही आज चर्चा केली. तर त्याच्यामध्ये असं जाणवतं आहे की एमएसईबीचा अनागोंदी कारभार आणि शेतकऱ्यांना हा त्रास जणू काही भारत देशात तालिबान झाला की काय आणि अफगाणिस्तान झाला की काय आणि तालिबान यांनी अतिक्रमण केल्यासारखे एमएसईबीचे अधिकारी वागू लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू लागलेले आहेत. तर या संदर्भात उद्या सकाळी 10 आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता सर्व सामाजिक संघटना, सर्व पक्षाच्या राजकीय संघटना मिळून असं उद्या सकाळी 10 आम्ही एमएसईबीच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जाणार आहे. आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडायचं जर थांबवलं नाही, तर उद्या आम्ही त्यांना 440 करंट देऊन उद्या त्यांना आम्ही कोंडून घालणार आहे, कुलूपबंद आंदोलन करणार आहे. आणि आम्ही आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून सर्व राजकीय संघटना, सामाजिक संघटना, पक्षीय संघटना यांना आवाहन करतो की आपणही याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि उद्या सकाळी 10 आपण इथं उपस्थित राहावं आणि एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना आपण जाब विचारायचंय आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहे.